वाटतं, छान वाटतं ना. हो, हे आपलं इमोशन आहे. हॅलो, तर आत्ता कियाराच्या पप्पांचं ऑफिस संपलंय आणि आम्ही चाललोय कियाराचं बोर्नान करायचं, तर त्याच्यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहे. बघूया काय मिळतं ते. काय नाही, एवढं पण कार्डशीट पेपर भेटायला पाहिजे ते घेणार आहे, आणि कार्डशीट पेपर आणि अजून काही असलं तर घेऊया. चला मग जाऊया. आता बरीचशी शॉपिंग झाली आपली, आता बघूया पुढे काहीतरी खायचं आणि मग नंतर घरी जाऊया. कसे आहात, मस्त ना? तर आत्ताच मी किवला झोपी लावला आणि म्हटलं चला पतंग बनवूया, आणि कियाराचं बोर्नान करायचं आहे त्याच्यासाठी पतंगाची तयारी करते. तर हे बघा, त्या दिवशी आणलेले कार्डशीट पेपर हे, आणि हे बघा सगळे कलर वगैरे, हे तर माझ्याकडे ऑलरेडी होते हे पेन, म्हणून मी घेऊन ठेवले आत्ता. आणि मस्तपैकी घरच्या घरी पतंग बनवूया, आणि हा माझा पहिला ट्राय आहे, तर बघूया कसे होत आहेत पतंग. आणि हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की मी ना क्यूसाठी पार्सल पण बोलवलेलं घरातल्या वस्तू आणि तिच्या बोर्नांसाठीच्या पण, ते पण आज पॅकेट आले त्याच्यामुळे ते पण आपण ओपन करणार आहोत. तर चला, मी दोन तीनच पतंग बनवते, जसा वेळ भेटेल तशी मी नंतर बनवणार आहे, आणि आपण पार्सल ओपन करणार आहोत नंतर. तर चला मग, क्यूच्या बोर्नांच्या निमित्ताने तरी मी हे पतंग बनवते, त्याच्यामुळे लहानपणीच्या आठवणी जाग्या होत आहे की कसं आपण पेपराचे पतंग बनवायचे होते. आज खूप दिवसानंतर मी असं मराठीतून लिहिते, आणि ते पण पेपरवर. ॲक्च्युली आता कसं झालं आहे की व्हॉट्सअपवर मेसेजेस मेलवर काम होत आहे, त्याच्यामुळे असं लिहायची गरजच पडत नाही ॲक्च्युली. चांगला कियाराची बोर्नान, अजून याला ही खाली करेल मी, जस्ट लिहिलंय. ह्याच्यात पण कॉन्ट्रास्ट आहे, येल्लो वर ही ग्रीन कलर छान वाटतो. आणि बघा, मी ना पतंग बनवले दोन तीन, तर त्यातला हा पतंग बघा, हा पूर्ण झालाय. कसं वाटतं, छान वाटतं ना? हो. आणि हे पण कॉन्ट्रास्ट, दोन कलरचं कॉम्बिनेशन, आणि मस्त डोळे वगैरे छान असं काढलंय मी. आणि खूप टाईम जातो याला, कारण की हे ना स्केच पेन आणि करते, माझ्याकडे असे कलर नाही दुसरे त्याच्यामुळे. तर झाले आपले आता पतंग करून, तर आता आपण या पार्सल ओपन करूया. आता मी नेमकी व्हिडिओ करते आणि बाहेर ना स्नोफॉल होतोय, तर खूप छान वाटतंय बघायला. आणि मी ते दृश्य तुम्हाला दाखवते, आणि मस्त आता गरमागरम आहे ना अशा थंडगार वातावरणामध्ये मी चहा करते वेलची आणि अद्रक टाकून. आता मी ना चहा घेते, आणि मग चहा घेतला की मग आपण आता पार्सल ओपन करूया. तोपर्यंत स्टे ट्यून. हे बघा, फायनली आपलं पार्सल आता ओपन केलंय. आणि हे बघा, हे ना आयुर्वेदिक तूप आहे, आणि हे फ्रेंडसाठी बोलवलंय. ती बोलली की तू पार्सल बोलवतेच आहे, ऑर्डर देतेच आहे, तर माझ्यासाठी पण ऑर्डर कर म्हणून. आणि हे बघा, हे ना चितळेचं आहे ना मसाला शेवे. इथं पण चितळेचे प्रॉडक्ट भेटतात, पण इथं मला एवढे दिसले नाही, आम्ही जिथं राहतो इथल्या इंडियन स्टोअरमध्ये. सो मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं, म्हणून हे आपलं इमोशन आहे, असे चितळेचे परत स्नॅक्स आपले इथले खूप खाऊशी वाटतं, पण इथं भेटत नाही लवकर. त्याच्यामुळे हे बघा, हे बनाना चिप्स हे पण बोलवलेले. परत हे ना मिरची पावडर आहे, आणि ही खारी, ही जिरा खारी. बघा, खारी पण खूप दिवसापासून खाल्लेलीच नव्हती, तर आता पहिला चहा करून खारी खाणार आहे मी. आणि पार्लेची बिस्किटं हे पण चहासोबत खाण्यासाठीच घेतले, आणि खूप मोठा पॅकेट आहे बघा. हे पार्लेची बिस्किट आपण लहान पण खायचं, मी किती दिवसाची खाल्लेली नाही, आणि आत्ता बोलवले. इथं राहतो ना खूप अप्रूप वाटतं आपल्या गोष्टींचं, त्याच्यामुळे असं वाटतं बघ तशानीचं ऑर्डर करून द्यावं. आणि हे आपले स्पेशल बोर्नांसाठीचे मी मुरमुरे बोलवले, आपण लाया पण म्हणतो याला, तर हेच ते होतं की क्यूच्या बोर्नांसाठी बोलवलेलं ऑनलाईन. तर हे बघा, हे पण रसचे टोस्ट आहे हे पण, तर हे पण चहात खाण्यासाठी. परत हे हल्दीरामचे हे बटर मुरुक्कू, म्हणजेच आपण याला चकली म्हणू शकतो, बटरची चकली मस्त लागेल.
कधी मधी खायला क्यू पण खाईल आणि मेन म्हणजे ना हे पार्सल ऑनलाइन ऑर्डर का केलं तर तूप आहे ना इथे अमूलचं तूप भेटतच नाही इथे ना हे बटरचे तूप भेटतात ते काही चवीला लागत नाही त्याच्यामुळे ऍक्च्युली हे ऑर्डर केलं होतं पार्सल आणि हे बघा एक किलोचं तूप डायरेक्ट एक किलोचं ऑर्डर करून दिलं मग मी आणि हे जे आहे ना किचन किंग मसाला देन ज्वारीचं पीठ आहे एक किलो आणखी आटा गव्हाचा आटा आहे बघू शकता पिल्सबरीचा आहे आणि हे चिंग्स ते काय शेजवानचे असतात ना सॉसेस ते बोलवलेले आहेत आणि हा आटा ना इथे बऱ्याच दिवसापासून आहे ना आट्याचा एक्सपोर्ट बंद झालेलं तर आटाच भेटत नव्हता आणि मला ऑनलाईन दिसला म्हणून मग मी पटकन ऑर्डर करून टाकलं ज्या दिवशी बघितलं ना की अमूलचं तूप आहे आटा आहे आणि मुरमुरे हे ते तर लगेच ऑर्डर दिली आणि मेन म्हणजे ऑर्डर पण लगेच आली रविवारी ऑर्डर केलं मंगळवारी घरापर्यंत पोहोचलं तर एक छान अनुभव आहे माझा आणि बघूया आता कशा वस्तू लागतात ते खाल्ल्यावरच कळणार आहे हा व्हिडिओ मी इथेच संपवते होप सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची.